आता आपण गणित क्रमांक 5 पाहणार आहोत. 5x plus 2y is equal to minus 3 number 1, x plus 5y is equal to 4 number 2. आता इक्वेशन 1 आणि 2 मध्ये x चे कोएफिशिएंट समान करून घेण्यासाठी मी समीकरण 2 ला किती ने गुणणार, 5 ने, मल्टीप्लाईंग इक्वेशन 2 बाय 5. समीकरण 2 ला 5 ने गुणतो. समीकरण 2 ला 5 ने गुणल्यामुळे मिळालं काय, मला 5x अधिक 25y बरोबर 20 असं समीकरण नंबर 3 मिळालं. 2 ला गुणल्यामुळे मी काय करणार, तर समीकरण 1 3 च्या जवळ घेणार. समीकरण 3 आणि 1 ची आता तुलना करणार आहे, त्यामध्ये काय x चे सहगुणक समान झालेले आहेत, चिन्ह पण समान आहेत. Here, coefficients of x are the same and also their signs are same. Hence, we subtract equation 1 from 3. Subtracting equation 1 from 3. समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करू असं म्हणणार. 3 मधून 1 वजा करणार. वजाबाकीच्या वेळेस दुसऱ्या समीकरणाची चिन्ह बदलवणार. अधिक 5x चं वजा होणार, अधिक 2y चं वजा होणार, वजा 3 चं अधिक होणार. 5x ला 5x गेले, 25 मधून 2 गेले, 23 राहिले. 20 अधिक 3, 23. 23y बरोबर 23, y बरोबर 23/23, y ची किंमत 1 आली. ही मी किंमत समीकरण 2 मध्ये ठेवणार. ही समीकरण 2 मध्ये ठेवल्यानंतर पुढे जसं सोडवत जाऊ, 5 × 5 हे अधिक 5 तिकडे गेले वजा 5, 4 × 5 गेले 1, 4 × 5 चे चिन्ह वजा 1, x बरोबर वजा 1. अशा प्रकारे x ची किंमत पहिल्यांदा, y ची किंमत नंतर अशी उकललेली आहे. अशा प्रकारे आपण पाचवं गणित सोडवलं. कुणाला काही शंका असेल तर विचारा. इथं फक्त काय, दोन समीकरणं एकाकडे एक घेतल्यानंतर चलांची आपण तुलना करायची, चल समान करून घेण्यासाठी काय करायला पाहिजे ते आपण करायचं. त्याच्यानंतर चल समान झाल्यानंतर, चलाचे सहगुणक समान झाल्यानंतर बेरीज करायची की वजाबाकी करायची हे चिन्हावर ठरतंय. चिन्ह समान असते तर वजाबाकीच करायची. आणि असं करत करत आपण पहिल्यांदा एका चलाची किंमत मिळवायची, ती मिळालेली किंमत आपण काय करायची, तुलनेने सोप्या अशा समीकरणात ठेवायची आणि दुसऱ्या चलाची किंमत करायची. अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, दोन्ही चलाच्या किमती काढल्यानंतर पहिल्यांदा पहिल्या चलाची किंमत, नंतर दुसऱ्या, एक्स आणि नंतर वाय. अशा प्रकारे हे पाचवं गणित झालेलं आहे.